नमस्कार, कसे आहात सर्व? माझं नाव आहे आर्ज दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील. आज मी आलोय सिंदखेड राजाला. सिंदखेड राजा म्हणजे मी खामगाववरून निघालो आहे. सिंदखेड राजासाठी खामगाववरून बस असते आणि 130 किलोमीटरचं अंतर आहे. ही जे आपण बघताय ही सुंदर आणि भव्य अशी वास्तू ही आहे राजे लखोजी ही आहे लखोजीराव जाधव राजे यांची समाधी. आणि ही समाधी अत्यंत जुनी आहे आणि जसं तुम्ही बघत आहात की त्यावर लिहिलेलं आहे राजे लखोजीराव जाधव आणि याच्या बांधकामाची डेट लिहिलेली आहे 1630 ते 1640. इथे आणखी ही छोट्या छोट्या समाध्या आहेत, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आधीच बघितल्या. आता आपण ही जी मुख्य समाधी आहे ती बघूया. या छोट्या छोट्या समाध्या आहेत, इथे एक आहे, इथे एक आहे, पण आता ते माहिती नाही कोणाच्या आहेत कारण त्यावर नावही नाही आहे आणि ESI ने तसं काही फलकही नाही लावलं की त्यावर माहिती पडेल. बरं, याचा जो मुख्य दरवाजा आहे तो एवढा त्याच्यावर एवढे शिल्प काढलेत, म्हणजे खूप जास्त कारागिरी केलेली आहे त्यावर. जे वरच्या जे दिसत आहे तुम्हाला ते डिझाईन, म्हणजे तिथे जे काढलेत वाघ काढलेत बहुतेक. आणि शिल्पही आहे तिथे. इथे ना दोन ते दिवे लावतात तसं काहीतरी केलेलं आहे आणि खिडक्या आहेत, म्हणजे ही जागा थोडी कंजस्टेड आहे आतमध्ये. तर चला माझ्या मागे, आतमध्ये काढत आहे. तर ही मुख्य समाधी राजे लखोजीराव जाधव यांची आणि त्यावर लिहिलंसुद्धा आहे राजे लखोजीराव जाधव आणि त्यांची 3 मुले यांचं दौलताबाद येथे निझामांच्या दरबारात खून झाला 1621 मध्ये. ही आहे मुख्य समाधी, ही खूप सुंदर आहे. आपण आत जाऊया. आत समाधी अतिशय काळोखात आहे. इथे महादेवाची पिंड करण्यात आलेली आहे आणि इथे लाईट नसल्याने मी बॅटरी चालवली. थोडं थोडं दिसतो, हा एक टोंब आहे आणि इथे इथे एक रूम सारखं सुद्धा आहे. बॅटरी पकडल्यामुळे दिसत असेल तुम्हाला. आता ही रूम कशाला बनवली असेल मला खरंच माहिती नाही. याला खिडक्या आहेत, आतमध्ये बसण्यासाठी ही जागा करण्यात आलेली आहे. सो ही मुख्य समाधी आहे राजे लखोजीराव जाधव यांची. बरं, राजे लखोजीराव जाधव यांचं इंट्रोडक्शन देण्याची तर काहीच गरज नाही कारण सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोड आहे, म्हणजेच माता जिजाबाई यांचं हे जन्मगाव. हां, इथे दुसरे दत्ताजीराव म्हणजेच लखोजीराव जाधव यांचे चिरंजीव त्यांचीसुद्धा समाधी आहे. ही छोटीशी आहे, ती एवढी मोठी नाही. इथे पण महादेवाची पिंड आहे आणि वर खूप सुंदर डिझाईन आहे. हा जो डिझाईनचा म्हणजे ही जी कलाकृती यावर केलेल्या आहेत ना, तर त्या सर्वांचं आर्किटेक्चर मला वाटतं हे थोडं वेगळंच दिसतंय. म्हणजे हे बघा किती सुंदर शिल्प काढलेत इथे. हे किती सुंदर बांधलं आहे, म्हणजे इंडो इस्लामिक आर्किटेक्चर यावर मला दिसतं. आणि मेन म्हणजे याचे दरवाजे खूप छोटे आहेत म्हणून यांनी छोट्या छोट्या खिडक्या दिलेल्या आहेत की आतमध्ये तुम्हाला श्वास घेण्यास प्रॉब्लेम नको व्हायला. हे दुसरे आहे अचलोजीराव यांची समाधी आहे, म्हणजे आणखी एक चिरंजीव लखोजीराव जाधव राजे यांचे. इथे ही छोटीशी पिंड आहे आणि जे छोटे छोटे काम याच्यावर केलं आहे ना एवढ्या याच्यामध्ये तेही खूप सुंदर दिसत आहे. सी जसं ही विंडो झाली याच्यावर श्रीकृष्णांचा फोटो म्हणजे शिल्प काढण्यात आलेलं आहे.
आता आपण बघूया तिसरे रघुजीरावांची समाधी. ही छोटीशी आहे. पाया लावून घेऊया सगळ्यांचं. आणि आतमधून आल्यावर केवढं स्पेशियस ही जागा आहे. खूप मोठी आणि खूप भव्य ते दिसून येते. बघा इथे आणखी एक शिल्प आहे. बरं, आणि हे चौथे यशवंतराव, खरं तर तीनच याचा उल्लेख आहे. इथे पाहायला लागूया आपण. तिथं सेमच आहे हे पण. आता आपण वर जाऊन बघूया समाधीस्थळाच्या. इथे पाया आहे आणि पायऱ्यांची उंची जरा जास्त आहे, तर आपण सांभाळूया. इथनं जर बघितलं तर सर्व दिसत. आणि हा जो टोन जर दुरून दिसत नाही असं खालून व्यवस्थित, तर इथून बघा इथनं जर सांभाळून आणि इथनं येताना थोडी काळजी घ्यावी. सी या साईडने सगळं बाहेरचं दिसतं. छोटे छोटे झरोके आहेत. आपण येताना खबरदारी घ्यावी, कारण हे रस्ते खूपच अडगणीचे आहेत, छोटे छोटे आहेत. तर आपण आता वर जातो आहोत. पायऱ्याही खूप सुंदर बनवल्या आहेत. आणि या पायऱ्या क्रिस क्रॉस आहेत. श्वास लागायला होतो म्हणाला. सो वरच्या वर आल्यानंतर खूप छान व्ह्यू दिसतात तुम्हाला. सगळीकडे शेतीच शेती. आणि ह्या जो टोंब आपण बघतो, जो मुख्य समाधीचा आहे, तोच हा टोंब आहे. 1660 हे बांधकाम, म्हणजे 1600 शतकातलं. अजूनपर्यंत आपण पाहू शकतो म्हणजे काय ती वास्तुकला असेल त्यांची. आणि इथं एक मंदिर आहे, आपण तेही बघूया. बरं, याच्यात मला एक मेसेज असं सांगायचं असं वाटेल की तुम्ही आतमध्ये बघितलं, पण आतमध्ये बघताना मला एक खंत वाटली, ती म्हणजे या समाधीस्थळावरही काही लिहिलेलं आहे. लिहिलेलं इन द सेन्स मुलांनी काही पांढऱ्या अक्षरांनी काही चुकीचं काही काही लिहिलं आहे. आपण यात जाऊन बघूया टोम मध्ये. बरे, या टोमला विटांचं बांधत आलेलं आहे तर दिसत. मला वाटतं याचं म्हणजे टोमचं बांधकाम बाकी असावं, पण केवढा घेरावा आहे या टोमचा. बरं, मला सांगायचं एवढंच आहे की ज्याही मुलांनी यावर लिहिलं ते खूपच चुकीचं काय काही लिहिलं. आपण असं चित्रविचित्र चित्रकला जर दाखवायचीच असेल तर त्यासाठी प्रॉपर क्लासेस घ्यावे, पण आपलं जे ऐतिहासिक स्थळ आहे त्यावर काही काही लिहू नये, हे खूप चुकीचं आहे. बरं, हे सगळं झालं. तुम्हाला जर माझी सिंदखेड राजा आणि राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या सफर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.